नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात? मजेत ना? असेच आम्ही आमच्या चॅनलवर नवनवीन व्हिडिओ बनवत राहणार आहोत, तर आपण आमच्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आज मी आपणाला असे एकेकाळची मुंबई कशी होती याविषयी थोडी बहुत जी मला माहिती आहे ती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. एकेकाळी मुंबईत टांगे होते, त्यांना व्हिक्टोरिया म्हणत. घोडा झुंपलेला टांगा टप टप करत रस्त्याने जात असे. रस्त्यावर घोड्यांची लीद गवत सांडलेले असे. त्या काळी रस्ते पाईपने धुवायचे, त्याचा वास आसमंत पसरलेला असे. घोडागाड्या होत्या म्हणून घोड्यांचे तबेले होते. त्या काळी ड्राम पण होत्या. हळूहळू रस्त्यावर मुसाफिरींना घेऊन जात असे. ड्राम येताना एक विशिष्ट घंटी वाजत असे. त्या काळी पर्यावरणाला हानी न करणारी वाहने मुंबईमध्ये अस्तित्वात होती. पनवेल, उरण, अलिबाग अशा ठिकाणी जाण्यास लॉन्चेस होत्या. कोकणात जाण्यासाठी चौगुल्यांच्या आगबोटी होत्या. समुद्र मार्गावरून परिवहनासाठी वावर होत होत्या. समुद्रात तस्करांच्या स्मगलिंगसाठी आंदण दिल्या गेल्या नव्हत्या. समुद्र मार्गाचा परिवहनासाठी वापर केला जात होता. समुद्र तस्करांच्या स्मगलिंगसाठी आंदण दिल्या गेलेल्या नव्हत्या. बस गाड्यांवर इंग्लिशमध्ये BESP लिहिलेले असायचे. कंडक्टर व चालकांना कॅप घालणे कंपल्सरी होते. दुमजली बसमध्ये सामान ठेवण्यासाठी दरवाजाजवळ जाडीचा एक स्टँड असायचा. त्यात भाजीवाले, डबेवाले, कोळणी आणि सर्व सामान्य लोक आपापल्या घरी घेऊन सामान ठेवण्यासाठी त्यामध्ये ठेवायचे. जाण्यासाठी घेतलेले सामानाचे पिंप, गोण्या, पोती ठेवत असत. त्याला लगेच असं म्हणत. त्यावेळी लगेच घेतलं जात असत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे टॅक्सीला मीटरचे भाडे असायचे. दाखवी त्याप्रमाणे पैसे घेतले जात असत. वेगळी भाडे पत्रिका ठेवण्याची गरज नसते. टॅक्सीमध्ये पण दोन प्रकार होते, छोटी टॅक्सी आणि बडी टॅक्सी. अतिरिक्त लाकडी स्कूलर असले लोकर होत्या. रेल्वे पलाटावर मिनर दर्शक होते. कुठली लोकल तेज, कुठली धीमी, कुठली कोठे थांबणार हे सांगणारे लाकडी दर्शक असायचे आणि त्यासाठी खास माणूस ठेवलेला असायचा. त्याचे काम लाकडी दर्शकावरती पुढच्या लोकलची वेळ सांगणारे घड्याळ सेट करायचे आणि ती लोकल धीमी ते दाखवायचे. इलेक्ट्रॉनिक दर्शक आले. कोळशावर चालून धुरांच्या रेषा हवेत काढणाऱ्या आगगाड्या आल्या. आज त्यात रिक्षांचीही भर पडली आहे. एकेकाळी मुंबईत एक आणा दोन आणे चौली, चार आणे पावली, एक आठ आणे अशी नाणी होती. तसेच एक पैसा, दोन पैसे, तीन पैसे, पाच पैसे, दहा पैसे, बंधा रुपया अशी नाणी होती. एकेकाळी मुंबईत पोलिसांचा दबदबा होता. लंडन पोलिसांकडून मुंबई पोलिसांचा नंबर लागत असे. मुलांना घाबरवण्यासाठी पोलिसांचे नाव घेतले जात असे. हप्तेबाजी होती पण मर्यादित असावी. गुन्हेगारी आणि पोलीस आणि नाते यांचे साठे लोंडे पण एवढे होते की पोलिसांना बघून गुन्हेगार पळत असत. कोणे एकेकाळी मुंबईत बऱ्याच ठिकाणी पांढऱ्या युनिफॉर्म मधले हवालदार रहदारी नियंत्रित करत असत. त्यांना सावली मिळावी म्हणून चौकात गोल किंवा चौकोनी टपरी उभी केलेली असे. कोणे एकेकाळी मुंबई अंडरग्राऊंड गॅस पुरवठा होता. बॉम्बे गॅस कंपनी पुरवठा करत असे. रस्त्यावर काच असलेले लाल रंगाचे फायर अलर्ट होते. आग लागली की ती काच फोडायची. त्या ठिकाणी बंब हजर व्हायचे. पोरं मुद्दाम काच फोडू लागली आणि लाल रंगाचे फायर अलर्ट नाहीसे झाले. कोणे एकेकाळी मुंबईच्या
मुंबा नगरीची सीमा सायन आणि वांद्र्यापर्यंत मर्यादित होती. यापुढे जायचे म्हणजे बाहेरगावी जावे असे मुंबईकर म्हणायचे. गिरगावचे एक वेगळे विश्व त्या काळी अस्तित्वात होते. सतत धडधडणाऱ्या गिरण्या, तीन शिफ्ट मध्ये काम करणारे कामगार नुसती गजबज असायची. सर्व प्रदेशातले लोक इथे गुण्या गोविंदांना नांदत होते. भैया सिंधी मद्रासी मल्लू तेलुगू पंजाबी बंगाली आसामी गुजराती मुस्लिम सगळे आपापली संस्कृती जपून एकत्र राहत होते. मराठी उमराठी असा वाद नव्हता. राजकारणी खाबू न झाले नव्हते. कधीही कुठेही सहज बिनभोर जाता येत असे. स्फोट होईल अशी टांगती तलवार नसायची. गाड्या असायच्या माज नव्हता. मुंबई आपली वाटायची. आज ती बकात झाली आहे. लोकसंख्या बेसुमार वाढली आहे. झोपड्या वाढल्या आहेत. फ्लायओव्हर झाले आहेत. एकेकाळी सरसावणारे वावरणारे जुन्या माणसांना इथे आता बावरून जायला होते. माणसाला इथे आता बावरून जायला झाले आहे. मोठेपणी भेटावा आणि जुनी भेट सांगण्याऐवजी म्हणजे मोठेपणी भेटावा आणि त्या भेटी ती जुनी पूर्वीची ओढ येण्याऐवजी अलिप्तपणा असे वाटत आहे. आज मुंबई राजकारण्यांची सत्ताधारणी झाली आहे. बिल्डरांची धनिकांची बटीक वाटली आहे. परकी वाटते. पुण्या एकेकाळी मुंबई अशी होती ही कल्पनाच वाटत. बदामी चहा आल्याचा चहा वेलची चहा यांच्या कब्बशा पण वेगवेगळ्या असायच्या. त्यावर शंकर विलास हॉटेल असे गुजराती प्रिंट केलेली असायची. चहाची शंकर विलास हिंदू हॉटेल, सुपारी तंबाखूसाठी पानाच्या गाद्या, दुधालय, किराण्याचे हॉटेल असे असायचे. शंकर विलास हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी नेहमी वर्दळ असायची. इराण्याचे हॉटेल कोपऱ्यावर असायचे. त्याचे बन मस्का केक किमा पाव आमलेट पाव हे खास पदार्थ असायचे. त्याच्या टाइमपास करण्याचे उत्तम ठिकाण असे इराण्याचे हॉटेल असे समीकरण असायचे. जॉन फर्नांडिसांनी भारतात बॅन करवला. पेप्सीचा जन्म झाला. गोल्डस्पॉल्ड आणि फेंटा पण आला. थंडा मिठा अशी त्याची लाईफ होती. भोंग्याच्या आवाजावरून कुठल्या गुरणीचा भोंगा हे ओळखले जात होते. भोंग्याच्या वेळेवरून घड्याळ लावले जात असे. शिफ्ट चालू झाली की बंद झाली. गिरगाव जसे जत्रेसारखे फुलून जायचे. गिरणी कामगारांची वेगवेगळी दुनिया होती. स्वस्त राहणारे शहाणे होते. तसेच जीवाची मुंबई करणारे वेडेही होते. भजनी मंडळे चालविणारे होते. तसेच बेवडेगिरी करणारेही होते. पैसे जमवून स्वतःची खोली घेणारे होते. आणि एकेका खोलीत 12-12 जण राहणारेही होते. पैसा आपल्या गावी पाठवणारे होते. आज सुना झालेला गिरगाव पाहून ज्यांनी पूर्वीची भरलेली मुंबई पाहिली आहे त्यांना नक्कीच भरून येईल. पुढे मुंबापुरी वाढली. पार बोरवली ते मुलुंडपर्यंत गेली. इकडे मानखुदपर्यंत पसरली. पण पसारा वाढायच्या आधी दलदल होती. कचरे होती. मिठागरे होती. खडी होती. त्यासाठी कोकणात जाताना पहिले स्टेशन ठाणे लागत असे. नंतर पनवेल. मग व्हाया. मग पेन आणि गाडी कोकणाच्या मार्गी लागत असे. त्यावेळी वाशीचा खाडी पूल होता. मुंबईमध्ये जागा सहज मिळत होत्या. भाड्याने पागडीवर पण जागा उपलब्ध होत्या. आपल्या नावाचा फ्लॅट हवा असायचा. विचार करायच्या मनातच नसायचा. बिल्डर आणि संडास बाथरूम असलेली ओनरशिप खोली हे शब्द अजून जन्माला यायचे होते. सांताक्रूजला विमानतळ होता. कोणी एकेकाळी मुंबईत लुंगी घालण्याची फॅशन आली होती. मुंबई आणि आली की मद्रास आहे हेही समजत नव्हतं. कोणी एकेकाळी मुंबईत झोळी वापरण्याची फॅशन आली होती. जिकडे तिकडे बघावे तिकडे झोळ्या. शाळेत जाणारी मुळी झोळी घेऊन जायचे. कॉलेजमध्ये जाणारे झोळी घेऊन जायचे.
अशा तऱ्हेने सगळी झोळी वापरायचे. एकेकाळी मुंबई सिनेमा गृहे होती, पिक्चर होते, 20-25 आठवडे एक एक पिक्चर चालायचे. तिकिटे बुकिंग केली जायची. कोणी एकेकाळी मुंबईत मुलांसाठी मैदाने होती, बाग बगीचे होते, कोणी एकेकाळी रस्त्यावर माकडांचे खेळ चालायचे. पेपरच्या पूर्वी कोणी एकेकाळी चिक्की होते, कुरमुऱ्याचे लाडू होते, लेमनच्या गोळ्या होत्या, पेपरमिटच्या गोळ्या होत्या. कोणी एकेकाळी मुंबईत मुलांसाठी मैदाने होती, मुले तेथे खेळ खेळत होती. कबड्डी, उभा खो खो, डबा एक्सप्रेस, लगोरी, पकडा पकडी, पोलीस पोलीस, राजा राणी, कोंबडा, असे वेगवेगळे खेळ मुले खेळायचे. कोणी एकेकाळी मुंबईत शाळेच्या पिकनिक असायच्या. राणीची बाग, म्हातारीचा बूट गार्डन, तानसा तलाव, आरेची दूध डेअरी, पवई तलाव, वज्रेश्वरी, काचेचा कारखाना, मानखूट, आसपास असणारी मिठागरे, आणि या ठिकाणी ट्रीप जायच्या. त्यासाठी दूर दूर वाटायचं सर्व. आजी मुंबईचा किस्सा आहे. काळी त्या काळी मुंबई छोटी होती, सुंदर होती, स्वच्छ हिरवीगार होती. आजची मुंबई कशी आहे ही आपल्याला माहीतच आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला थोडी बहुत माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हा माझा व्हिडिओ आज आपल्याला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.